नमस्कार, मी रेशमा, स्वागत करते सखी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट आटा ब्राउनी, म्हणजे गव्हाच्या पिठाची ब्राउनी। तर सर्वात अगोदर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि डार्क चॉकलेट साधारण अर्धा कप घेतलेला आहे मी, ते डबल बॉयलर मेथडनी मेल्ट करून घ्यायचं आहे। चॉकलेट साधारण वितळायला लागली, व्यवस्थित वितळून घ्यायची आहे चॉकलेटला। मग ही छान वितळायला लागली की आपण याच्यामध्ये अर्धा कप मेल्टेड बटर घालून घ्यायचं आहे। बटर गरम करून थंड केलेलं आहे, एकदम खूप गरम असं बटर घालायचं नाही आहे। मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चॉकलेट आणि बटर व्यवस्थित एकजीव होतील इथंपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा। आणि याला पूर्णपणे थंड करायचं आहे। हे व्यवस्थित थंड झालं की आपण हे डार्क चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे। मग याच्यावरती एक चाळण ठेवून घ्यायची आहे आपल्याला। चाळण ठेवल्यानंतर याच्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेणार आहोत। 1.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप पिठी साखर, 1 टेबलस्पून कोकोआ पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आणि मीठ घालायचं आहे 1 पिंच। हे सर्व जिन्नस व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत। ड्राय इन्ग्रेडियंट्सला चाळून घेणं खूप जरूरी असतं जेव्हा आपण केक, ब्राउनी अशा कोणत्याही गोष्टी बनवाल, तर हे सर्व जिन्नस चाळून घेणं खूप जरूरी असतं। हे सर्व गोष्टी चाळून झाल्या की त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकताय बॅटर व्यवस्थितपणे घट्ट आहे आता। तर आपण याच्यामध्ये हलकं कोमट दूध घालायचं आहे, खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही, व्यवस्थित असं कोमट दूध असलं पाहिजे। साधारण या मिश्रणासाठी 1 कप दूध लागतं आपल्याला। याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत, इथंपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप पातळ करायचं नाही आहे। गव्हाच्या पिठाची ब्राउनी असल्यामुळे खूप पातळ नाही ठेवायचे बॅटर। हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये 2 टेबलस्पून बदामाचे कप आणि 1/4 कप अक्रोड घालायचे आहेत, खूप छान स्वाद येतो याने। मग 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि ते छान मिक्स झालं की आपलं बॅटर तयार आहे। आता आपण हे बॅटर ग्रीस केलेल्या टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। या टीनला मी बटर पेपर लावून ग्रीस केलेलं आहे, त्याच्यामुळे केक भांड्याला चिटकत नाही। मग त्याच्यानंतर 3 ते 4 वेळेस हे टॅप करून घ्यायचं आहे। मग वरतून थोडेसे बदामाचे काप आणि अक्रोडचे काप घालून घ्यायचे आहेत। मग आता हा टीन प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये, म्हणजेच साधारण या भांड आपण ज्याच्यामध्ये केक बेक करणार आहोत त्या भांड्याला साधारण 10 मिनिटांसाठी मी प्रीहीट केलेलं होतं। त्याच्या तळाला मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती एक रिंग ठेवलेली आहे। मग आता आपण हा टीन या भांड्यात ठेवून घ्यायचा आहे आणि साधारण 35 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपण याला बेक करून घ्यायचा आहे। 35 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय केक व्यवस्थित छान बेक झालेला आहे। तुम्ही टूथपिकनी चेक करू शकताय, टूथपिक क्लिनिंग झाली म्हणजे केक पूर्णपणे बेक झालेला आहे। आता आपण याला पूर्ण थंड करायचा आहे। पूर्ण थंड झाला की याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हा केक या टीनमधून बाहेर काढून घ्यायचा आहे। मग याचा बटर पेपर काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकताय या केकचं टेक्स्चर किती सुंदर आहे। आता मी याला स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे, हे बघा अतिशय सुंदर दिसत आहे। हा तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर अतिशय टेम्प्टिंग, खूप स्पॉन्जी, खूप टेस्टी, खूप सॉफ्ट आणि खूपच चॉकलेटी। आता मी या स्क्वेअर शेपवरती मस्तमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप घालून घेणार आहे। तुम्ही पाहू शकताय किती छान दिसत आहे आणि वरतून चॉकलेट सॉसनी गार्निश करून घ्यायचं आहे। हे बघा, तयार आहे आपली चॉकलेट आटा ब्राउनी। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। मी आता तुम्हाला दाखवते याचं टेक्स्चर, अतिशय टेस्टी, खूप यम्मी आणि खूपच चॉकलेटी। तर मुलांना नक्की बनवून द्या, नक्की आवडेल तुम्हाला। रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। नक्की ट्राय करा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।